मी सुशिला लग्नानंतर मला एक मुलगी झाली एक मुलगी झाली या कारणाने मला माझ्या नवऱ्याने सोडून दिलं मला एकटंच सोडलं त्याने दुसरं लग्न केलं तो निवांत राहिला मी मात्र वाऱ्यावर पडले होते एकटीच पडले होते परंतु एकटी असून देखील मी डगमगले नाही स्वतःचा आणि मुलीचा सांभाळ करण्यासाठी शहरात आले शहरात येऊन बऱ्यापैकी काम करायचा निर्णय घेतला काम करायचं ठरवलं आणि छोटं काम करत करत मला पैशाची ओळख निर्माण झाली पैसा मला जास्त दिसू लागला गावामध्ये पैसा हा क्वचित दिसायचा परंतु शहरामध्ये आल्यानंतर रोज पैसे माझ्या जवळ यायला लागले मी पडेल तसली कामं करायचं ठरवलं कारण मला माझ्या मुलीला शिकवायचं होतं तिचं भविष्य उज्ज्वल करायचं होतं तिच्या फ्युचरचा विचार होता मला आणि तिच्या लग्नाचं देखील मलाच पाहायचं होतं मीच पाहणार होते माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत लग्न केलं आणि मी एका मुलीला जन्माला घातलं म्हणून त्याने मला सोडून दिलं तो मोकळा झाला त्याच्या घरातल्यांनी म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांनी मला मुलगी झाली म्हणून माझ्यासोबत काडीमोड त्याला घ्यायला सांगितली आणि माझ्या नवऱ्याने देखील माझ्यासोबत काडीमोड घेतली आणि मला एकटं सोडलं आता मला मुलगी झाली यामध्ये माझा दोष नव्हता खर तर त्याचाच दोष होता त्याच्यामुळेच मला मुलगी झाली परंतु मी काही बोलले नाही शांतपणे बाजूला झाले त्याने दुसरं लग्न केलं तो सुखात आहे परंतु मला मुलगी झाली म्हणून मी माझ्या मुलीला तर सोडून देणार नव्हते कारण ते मोठं पाप झालं असतं म्हणूनच मी काम करू लागले जसं पैसा मिळू लागला तसं मी माझ्या सर्व काही काम करून इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि जसं मी माझ्या इच्छा पूर्ण करत होते माझ्या इच्छा देखील वाढत होत्या मला जास्तीत जास्त पैसे कमवायची इच्छा होऊ लागली होती कारण मला गरजेचा होता जास्त पैसा तो पैसाच ज्या पैशाने सर्व काम होतात हे मी ओळखलं होतं पैसा असेल तर सर्व काही होऊ शकतं हे मला समजलं होतं आणि मी पैसा कमवत कमवत अशा एका ठिकाणी गेले जिथे रोजचे मला तीन चार हजार रुपये भेटू लागले मिळेल इतके पैसे भेटायचे आणि म्हणेल इतके पैसे भेटायचे इतका पैसा मी कधीच बघितला नव्हता कधीच मला मिळाला नव्हता हळूहळू माझी मुलगी देखील मोठी झाली सोळा सतरा वर्षाची झाली होती माझी प्रिया दिसायला देखील खूपच सुंदर प्रिय होती आणि शाळेमध्ये सुद्धा खूप हुशार परंतु माझ्या वाटेला नेहमी काम चाल कष्ट चाल मी सांगू शकत नाही की मी पैसा कमवायच्या नादात किती वेळी झाले होते मला कसलीच भीती वाटत नव्हती कारण पैसा हा सर्व काही आहे असं मी समजलं होतं पैसा ही अशी वस्तू आहे की ज्याने आपण जगातलं सर्व सुख खरेदी करू शकतो आणि मी माझ्या मुलीसाठी सर्व सुख खरेदी करणार होते एक प्रकारचा वेश्या व्यवसायात मी अडकले होते माझ्याकडे खूप पैसे येत होते मला माझ्या नवऱ्याला दाखवून द्यायचं होतं की जर पैसाच सर्व काही आहे तर एक स्त्री हे किती पैसा कमवू शकते आणि मी तेच करत होते रोजचे दोन चार जण माझ्याकडे येत असायचे प्रत्येक जण मला दीड हजार रुपये तरी देत असायचा दिवसासाठी पाच सहा हजार रुपये मी गोळा करत होते त्यातील अर्धे पैसे मी मुलीच्या शिक्षणासाठी ठेवत असायचे तिला लागणाऱ्या सर्व गरजा मी त्यातून पूर्ण करायचे तिला प्रत्येक गोष्ट मी आणून द्यायचा प्रयत्न करत होते तिच्यासाठी जगातलं सर्व सुख आणून द्यायची माझी तयारी होती आणि एकटीला या सर्व गोष्टी करावे काही गोष्टी हँडल कराव्या लागायचे मी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं मी तिला काहीही माहीत होऊ दिलं नव्हतं तिच्यासाठी मी पैसे पाठवत असायचे तिला काहीच माहिती नव्हतं की आपली आई आपल्याला पैसे पाठवण्यासाठी काय काम करत आहे आपल्या आईला किती कष्ट करावं लागत आहे आणि जर हे काही तिला कळालं असतं तर तिच्यावरती काय झालं असतं तिचं याचा मी काहीही विचार न करता मी फक्त आणि फक्त पैसा डोळ्यासमोर ठेवून काम करू लागले होते आणि ती देखील खूप आनंदात आणि सुखात होती आणि मला देखील तेच हवं होतं की माझी प्रिया ही सुखात राहिली पाहिजे आनंदात राहिली पाहिजे तिला हवी ती गोष्ट मिळत होती दुसऱ्या मुलींप्रमाणेही ही माझी मुलगी देखील चांगले कपडे घालत होती आता परीक्षा संपवून तिला सुट्ट्या लागणार होत्या प्रियाला सुट्ट्या लागल्या आणि प्रियाने मला फोन केला मला प्रिया म्हणू लागली आई अगं मला सुट्ट्या लागल्या आहेत आता मी तुझ्याकडे येणार आहे असं प्रिया मला म्हटल्याबरोबरच मला घाम आला काय करायचं हे कळे ना मला कारण आता माझी मुलगी माझ्या जवळ येणार होती जी हॉस्टेलला असायची आता मुलगी जर माझ्यापाशी आली तर माझं काम चालणार कस तिने जर मला सर्व काही करताना पाहिलं तर काय करायचं काही कळेना मी तिला म्हणाले सुट्ट्या लागल्या असतील तर तू ये मी मुलीला बोलवून घेतलं आम्ही एका फ्लॅटमध्ये राहत होतो शेजारी पाजारी सगळीकडे एकच वातावरण होत तिला त्या ठिकाणी मी नेलं ती मला म्हणू लागली आई आपण इथे राहतो आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी का राहत नाही मी तिला म्हणाले काय झालं प्रिया ती मला म्हणाली आई मी बाहेर येताना पाहिलं इथे बायकांची आणि माणसांची खूप गर्दी दिसते ग आणि प्रत्येक बायका ह्या घराच्या खाली मेकअप करून का थांबलेल्या असतात त्यांना काही काम नाहीत का आणि त्या सगळ्याच माझ्याकडे पाहत होत्या मी तिला म्हणाले प्रिया तू आता सुट्टीमध्ये आली आहेस तू आता घरातच राहायचं घरातून बाहेर पडायचं नाही बेटा जा कपडे वगैरे बदलून घे प्रिया कपडे बदलायला बाथरूममध्ये गेली तेवढ्यातच घराचं दार वाजलं मी दार उघडलं तर बाहेर दोन जण उभे होते ते मला विचारत होते कितना पैसा तो आदमी आहे मला काही कळेना ते दोघे जण आता आले होते आणि त्यांनी दोघे जणांनीही माझ्यावरती हात टाकू पाहत होते एकाने तर माझा पदर खाली पाडला तर दुसरा हा माझा शरीर चोळू लागला तेवढ्यातच माझी मुलगी देखील कपडे बदलून घरातून बाहेर आली तिने पाहता क्षणी ती ओरडली आणि त्यातीलच एक जण म्हणाला अरे ये लडकी कोण है ये तो तुमसे भी अच्छी है तो चलो ठीक है इसका बोलो कितना लोगे असं म्हणून त्यातील एकाने माझ्यावरती हात टाकला मला पकडलं तिथेच बेडवरती मला खाली पाडलं मी नुकतेच कपडे बदलून आलेली होते आणि चटकन त्याने माझे कपडे काढून टाकायचा प्रयत्न केला माझी पॅन्ट काढली तो देखील पूर्णपणे कपडे काढून तयार झाला होता आणि त्याने माझं नाही नाही ते अंगाला चोळायला सुरुवात केली नंतर त्याने मला मागून जूर मारायला सुरुवात केली मला काहीच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय चाललं आहे आणि आता मला काय करायचं मी ओरडू लागले मला यातल्या काहीच गोष्टी समजत नव्हत्या अचानक मी सुट्टीसाठी घरी आले होते आणि घरात येताक्षणी माझ्यासोबत काय हे होत आहे मला काही कळेना काही समजेना तो माणूस खूप जोरजोराने मला मारत होता त्याने मला मारून पूर्णपणे माझे पाय लाल केले होते मी आईकडे पाहत होते आणि रडत होते आईला देखील काही समजत नव्हतं की काय करावं आणि त्याला मी म्हणत होते की मी आईकडे बघत होते रडत होते आईला देखील काही समजत नव्हतं की काय करावं त्याला म्हणत होते की माझ्या मुलीला सोड तिला काही माहिती नाहीये तिच्या सोबत असं करू नका परंतु तो काही ऐकत तयार नव्हता दुसरा तिच्या सोबत देखील तेच करत होता माझ्या आईला देखील माझ्या त्याने खाली पाडून तेच करत होता जे माझ्यासोबत करत होता दोन जण आमच्याच घरात मला आणि माझ्या आईला मारू लागले होते खूप वाईट वाटत होतं मला काही कळत नव्हतं काही समजत नव्हतं मला तर आईने सांगितलं होतं की ते दुका, एका दुकानामध्ये काम करते परंतु इथे तर खूप वेगळं मला दिसत होतं कुठेही दुकान नव्हतं आणि काही नव्हतं घरामध्ये आल्या आल्या दोन जण येऊन आम्हा दोघांना असं वाईटपणे छळत होते वेगळंच समोर आलं होतं त्यातील एखादा तर खूप जोरजोराने मारत होता माझ्या डोळ्यात पाणी येत होत तरी देखील तो थांबला नाही त्याने माझं पूर्णपणे शरीर हे खराब करून ठेवलं होत आणि माझी फ्रेंड देखील ओली केली होती दोघे जण पूर्णपणे आम्हाला हाणत होते आईच्या हातामध्ये चार हजार रुपये घालून निघून गेले ते मी रडत बसले आईने मला जवळ घेतलं आणि म्हणाली हे बघ असू दे कोणालाच काही बोलू नकोस परंतु मी आईला म्हणाले आई, आई अगं हे काय होतं मी तुला असंच हे काम करून पैसे पाठवलेत आई मला म्हणाली आणि आता त्याचीच मला लाज वाटते माझी खूप इच्छा होती की मी जे करून पैसे पाठवले ते माझ्या मुलीच्या वाटेला कधीच जाऊ नये तिने खूप शिकावं मोठं व्हावं एक ना एक दिवस माझं सुद्धा हे काम बंद होईल आणि मी सुद्धा बाकीच्या स्त्रियांप्रमाणे माझ्या मुलीसोबत आनंदात राहीन हेच स्वप्न होतं माझं परंतु मला माहिती नव्हतं की माझ्या मुलीला देखील माझ्याप्रमाणे या घाणीमध्ये ओढलं जाईल काय करावं प्रिया तू सर्व कपडे बॅगेत भर आपण ही रूम सोडून हे गाव सोडून लांब निघून जाऊयात माझी प्रिया देखील माझ्यासोबत लांब निघून यायला तयार झाली प्रिया म्हणा म्हणाली आई अगं तू हे पैसे मला पाठवत होतीस मी तिकडे माझं आयुष्य आरामात राहत होते मला आता लाज वाटू लागली आहे आई तू या वाटेवर कशी काय गेलीस अगं तू जर चांगलं काही काम करत असतील तर माझ्यावर देखील अशी वेळ आली नसती बघ मुलीने बोललेलं पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं परंतु काय करणार होते तिचंही आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून मी लगेच तिथून निघून जायचा निर्णय घेतला होता आणि आम्ही दोघी जणी तिथून निघून गेलो दोघी तिथून निघून गेलो आणि एका चांगल्या ठिकाणी राहिलो तिथे मी माझ्या मुलीला सांगितल्याप्रमाणे एक छोटस सा काम करू लागले तिथे मला काहीच भीती नव्हती परंतु पैसे थोडे कमी भेटत होते परंतु हो पैशाच्या आरी जाऊन मी निवडलेला मार्ग हा खूप चुकीचा होता हे मला समजलं होतं जेव्हा माझ्या मुलीसोबत या घटना घडल्या तेव्हा मला काय करायचं हे समजलं मी सर्व काही सोडलं आता आम्ही दोघेही खूप आनंदात राहतो माझी प्रिया खूप खुश असते परंतु शेवटी माझ्या मुलीसोबत देखील ते झालंच ना मी कधीच विसरू शकत नाही माझ्यासोबत काही झालेलं असतं चाललं असतं परंतु माझ्यासोबत झालेल्या सर्वच गोष्टी ह्या चुकीच्या होत्या आणि तिच्यासोबत घडलेला हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला आहे पैसा कमवण्याच्या नादात व्यक्ती कुठला मार्ग निवडेल हे सांगता येत नाही मी चुकले होते आता मला ते समजलं होतं माझ्यासारख्या अशा कित्येक स्त्रिया मुलगी झाली म्हणून त्यांना सोडलं जातं आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतात पैसा कमवण्यासाठी कोणताही मार्ग निवडायला तयार राहतात आणि जो काही खड्डा आपण खणत असतो त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतःच एक दिवस पडणार असतो सर्व घरादाराला त्यात पडावं लागतं आणि नेमकं तेच झालं होतं मला एवढं सांगायचं सा आहे की अशा गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असतील तर वेळेत सावधान व्हा सावध राहा पैसा हा फार वाईट असतो पैशासारखं का वाईट काहीच नसेल या जगामध्ये आणि जर एखाद्या स्त्रीला तिला मुलगी झाली लग्नानंतर म्हणून तिला सोडलं जात असेल तर जी लोक तिला सोडणार आहेत त्यांच्यासारखं नालायक या जगामध्ये कोणी नसेल एखाद्या स्त्रीला लग्नानंतर मुलगी होणं याच्यामध्ये तिचा दोष नसतो तर त्या पुरुषाचा दोष तिथं असतो याचा विचार केला पाहिजे आणि मुलगी झाली म्हणून सोडणं म्हणजे किती नालायकपणाची बाब आहे ती आत्ता सध्या मुली देखील मुलापेक्षा काही ना कमी नाहीत याचा विचार करा मुली मुलांच्या पुढे जाऊन आता कमवू लागल्या आहेत आयुष्य करिअर करू लागले आहेत त्यांनी मुलांना देखील मागे सोडला आहे मुलगी झाली म्हणून सोडून दिलं म्हणून आयुष्याची वाट लावून घेतली अशी वेळ कधीच कोणावरती येऊ देऊ नका विनंती आहे माझी जर आजची कथा आवडली असेल कथेला लाईक करा कथा शेअर करा मी आहे मराठी ओनली चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद